वेलकम टू माय चैनल प्रशानवी मल्टी व्लॉगिंग। हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल प्रशानवी मल्टी व्लॉगिंग। तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या किचनचं सगळं आता रिनोव्हेशन झालेलं आहे आणि ट्रॉल्या पण करून झालेल्या आहेत, कपाटे पण सगळी करून झालेले आहेत। मग मी आता सगळं सामान लावणार आहे, ते कसं लावणार आहे ते तुम्हाला दाखवते। आणि त्याच्यासाठी मी आता सगळी 2 दिवस झालं सगळी जी भांडी होती, म्हणजे रुपवतातली पण भांडी होती आणि घरातली पण जी भांडी होती सगळी 2 दिवस जरा घासून काढलेत आणि सगळी उन्हाला लावून सुकवून ठेवलेत परत। आणि जी आता संध्याकाळी जी भांडी होती, वापरलेली भांडी असतात ना, ती पण सगळी धुतलेत, पण ती बाहेर आता ऊन नसल्यामुळे मी घरातच त्याला वाळत घातल्यात। मला दाखवते असे घरातच मी सुकत घातलेत, कारण की आता रात्रीचं बाहेर घालता येत नाही म्हणून। आणि दिवसभर सगळी जी भांडी घासलेली होती ती अशी धुवून वाळवून ठेवल्यात सगळी भांडी। आता मी ती किचनमध्ये आता लावणार आहे, तुम्हाला दाखवते कशी लावते। किचनमध्ये जी भांडी लावणार आहे त्यासाठी मी काय करणार आहे, पहिल्यांदा ज्या वाट्या आहेत ते वेगळीकडे, पेले वेगळीकडे, भांडी वेगळीकडे, असं सगळं वेगवेगळं करणार आहे। म्हणजे पळी उलातनं डबे, छोटे डबे, प्लॅस्टिकचे डबे, असे सगळं वेगळेवेगळं करून ठेवणार आहे आणि मग एक एक लावणार आहे, जेणेकरून मला वस्तू म्हणजे पेले एका साईडला होतील, परत डबे एका साईडला होतील, असं सगळं व्यवस्थित असं लावता येईल म्हणून मी सगळं वेगळं असं करून घेणार आहे पहिल्यांदा आणि नंतर मग ते लावणार आहे। माझं जे काडपाचं कपाट होतं ना, त्याला पूर्ण मी साईडनं असं हे लावून घेतले, कपाट करून घेतलेलं आहे, त्याला पूर्ण हाईट झालेलं आहे ते कपाट। आणि मी आता त्यामध्ये तुम्हाला दाखवते पूर्ण साहित्य भरा लागले मी त्यात, म्हणजे मी भरण्यात ठेवलेले आहेत त्यामध्ये, आता ठेवत आहेत थोडे भरून, थोडे तुम्हाला दिसत असतील। परत मी जे हे कंटेनर घेतले याचा पण मी रिव्ह्यू टाकलेला आहे, तुम्ही बघितले नसला तर बघू घ्या। अशा प्रकारचे कंटेनर असते, 3 प्रकारचे कंटेनरचा रिव्ह्यू पोस्ट केला आहे, तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर हा 7 सेट आहे ह्या भरण्यांचा, 3 किलोच्या, 2 किलोच्या आणि 1 किलोच्या, अशा अशा प्रत्येकी 2 अशा म्हणजे 7 सेट आहे। ह्याचा पण मी रिव्ह्यू पोस्ट केला आहे, तो पण तुम्ही बघितला नसाल तर बघून घ्या। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। ह्या ज्या भरणी त्या 4 सेट आहे याचा पण मी रिव्ह्यू टाकलेला आहे। मी ह्या ज्या भरण्या आहेत ना, ह्या 4 सेट आहे, ती छान आहे। ह्या भरण्या मी आपण जर गॅस कट्ट्यावरती जो कपाट असणार ना तिथे ठेवणार आहे तुम्ही, आणि इतर जो 12 भरण्याचा सेट आहे ना तो, आणि गॅस दुसऱ्या त्या भरण्या दाखवले ना ग्रे कलरच्या, त्या इथं ठेवणार आहे। आता काम कुठून सुरुवात करू याच कळत झाले, थोड्या भरण्यानी भरलेले आहेत का, आता सगळा कचरा पडलेला आहे त्यामुळे आता कुठं काय काय तू काही कळत झाले तुला। मी पहिल्यांदा काय करणार आहे, हे जे डाळी त्या सगळ्या पाकळून स्वच्छ करून मगच ते भरणीमध्ये भरणार आहे। मी डाळ पाकळून स्वच्छ केलेली आहे, कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे। मला दाखवते किती छान दिसतात ते कंटेनर, किती छान दिसले बरणी, ट्रान्सपरंट असल्यामुळे खूप छान दिसायला लागले। आता मी या सगळ्याच डाळी इथे टिकीट टिकीट भरून ठेवणार आहे। स्वच्छ केल्यामुळे काय होतं, आपण गडबडीनं कधी काय करताना म्हणजे काहीतरी आपण पदार्थ करावले तर गडबडीनं आपण घेऊ शकतो, म्हणजे एकदा आपण बघतो असं हात हे करून, पण काय होतं की गडबड असंच भरलं तर काही वेळा खडे ते तसेच जाऊ शकतात, त्यामुळे मी भरतानाच एकदम असं स्वच्छ करून सगळं पाकडून ते भरते, त्यामुळे आपल्याला गडबडीनं घेता येते कधीतरी। आणि जर काय तर आळी तर असली तर ती स्वच्छ होऊन जाते, म्हणजे ज्यादा होत नाहीत ना आळ्या। असं सहसा आता सगळीकडे निवडक माल मिळतोय, असं कुठे नाही, क्वचितच असं काय तर असलं तर ठीक आहे, तर स्वच्छच असतं सगळीकडे माल। बॉक्स पॅकिंग पण किती छान आहे, मोठ्या असा मोठा कागदी बॉक्स आहे त्यामध्ये सगळ्या भरण्या आलेले आहेत, त्यामध्ये दिसताना पण खूप छान वाटते आणि एकदम म्हणजे मस्त असे, त्याचं टोपण पण किती छान आहे बघा।
मी विचार करायला लागले की तिथं सगळ्या बरण्या त्या ठेवायच्या जेणेकरून छान वाटतील ह्याच्यातून. आणि ह्या साईडला जे आहे हे इकडे सगळं क्रॉकरी सेक्शन करावं, त्यामुळे इथं पण छान दिसेल. मी नेहमी काय करते की अशी मसूर डाळ, जी मसूर डाळ परत जी मूग डाळ असते परत तूर डाळ असते ती अशी थोडी थोडी मिक्स करून ठेवते आणि त्याचीच आमटी करते. अशी पूर्ण अशी प्लेन तूर डाळीची आमटी करत नाही. कधी तर बाबा जास्त जसं वाटलं तर कधी तर करते. खरं असं कायम मी अशी तीन डाळ अशा मिक्स करून आमटी करते. त्यांना चव पण छान लागते आणि असं पित्त ते नव्हतं ना ते होत नाही, त्यामुळे मी अशी डाळ करून ठेवते मिक्स. रेग्युलर हीच वापरते मी. आणि मी आता चुकला, त्यामुळे आता मला काही करता येणार नाही आहे. हे कंटेनर मी कोणत्या ॲपवरून घेतले किंवा किती रुपयाला घेतले, किती आले किंवा कसे आहेत हे याचा मी व्हिडिओ केलेला आहे, रिव्ह्यू टाकलेला आहे. तुम्ही जर बघितला नसाल तर बघून घ्या. तुम्ही जर माझ्या चॅनल नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. हाय कर सर्वांना, हाय कशाला, हाय झूप उतला आहे शोना आत्ताच, त्यामुळे आता माझं काम करता येणार नाही. मला थोड्या वेळानं काम करायला पाहिजे. आता काही काही वेळ मी असं झालं घेऊनच काम करते, कारण की काय करणार तो एकदा रडत असतो आणि आपलं काम करणं काही वेळ गरजेचं असते, त्यामुळे मी ह्याला घेऊनच काम करते. यशाना जे असे चमचे पण मी पूर्ण घेतले ट्रॉली पहिल्यांदा सगळीकडं. आणि वीज पण मला मदत करा काय जात चालेल, मदत एक कराय करून मदत करत करत सगळं काम आम्ही आवरा लागले सगळी जण. आता वाजलेले आहेत 12 आणि माझं अजूनपर्यंत काम आवलेलं आहे, सगळा पसारा पडलेला आहे. आणि सगळीकडे बघू शकता खिडकीतनं अंधार पण झालेला आहे सगळा. माझा पसारा अजून आहे तसा सगळीकडे पडलेला आहे. थोडंसंच लावून झालं ट्रॉलीमध्ये साहित्य सगळं झालंय. माझं ट्रॉलीमध्ये सगळं सामान जवळजवळ सगळं सामान मी बसवलंय. आता सगळे झाले ट्रॉली लावून माझ्या. फक्त हे जे सामान आहे ते कपाटात आणि वरती वरती लॉकडोर ठेवायचंय. आता बघूया किती वाजतात. मी तर म्हणालो की सगळं साहित्य एकदम लावायचं आणि मग झोपायचं, पण आता बघूया काय होत आहे. आता बघूया लावून कसं कसं होत आहे सामान. तोपर्यंत तर बाय. आणि तुम्हाला जरा आजचा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि इन्स्टावरही मी आहे, इन्स्टावरही मला फॉलो करा. बाय. आता पूर्ण सामान लावून झाल्यावर पण मी आणखीन एक व्लॉग करेन की मी कसा सेटअप बसवला आहे किंवा मी कसं सामान लावलेलं आहे ते सगळ्यासाठी व्लॉग करेन. तोपर्यंत बाय.